आपण महिलांनी आपल्या मासिक पाळी दरम्यान स्वतःच्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, कारण ती जर काळजी आपण नाही घेतली तर आपल्या सोबत तर आपल्या परिवाराचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. कळतंय का काय सांगते ते? मग आता मला सांगा या बाबतीत आज आपण काय काय शिकलो? संगीता तू सांग. मॅडम मुलींनो, तुम्हाला किती वेळा समजावलं? हे बघा, मासिक पाळी हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा आणि खूप संवेदनशील असा भाग आहे. त्यामुळे न घाबरता, न लाजता, न संकोच करता प्रश्न विचारले पाहिजे. उलट प्रत्येक स्त्रीला यातून जावं लागतं. त्यामुळे मी तर असं म्हणेल, निसर्गाने प्रत्येक महिलेला दिलेलं हे वरदानच आहे, जेणेकरून दर महिन्याला आपल्या शरीराची शारीरिक स्वच्छता होते, नाही का? हो मॅडम. मग मॅडम, तुम्ही समजवल्यापासून मी पॅड वापरायचं ठरवलं. अरे वा, पण आई म्हणते की परवडत नाही, म्हणून मला कापडच वापरावं लागतं. नाही नाही नाही, हे कारण मला अजिबात पटण्यासारखं नाही. तुम्ही जर आरोग्य केंद्रात गेलात तर फक्त 1 रुपयाला तुम्हाला सॅनिटरी पॅड मिळतं. मग मला सांगा, स्वतःच्या शारीरिक स्वच्छतेसाठी आपण इतका खर्च पण नाही करू शकत का? मॅडम, माझ्यासाठी सुद्धा माझी आई आरोग्य केंद्रातूनच पॅड आणते आणि मी तेच वापरते. अरे वा, संगीता मॅडमला बोलायची हिंमत आली तर. चांगलंय, हे चांगलंय, ते ठीक आहे. म्हणजे पॅड वापरेपर्यंत आपण जागरूक झालो आहोत तर, है ना? पण वापरलेल्या पॅडची योग्य विल्हेवाट कशी लावायची हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना, कारण ते पण करण्याची जबाबदारी आपलीच आहे ना. ती कशी काय मॅडम? मला सांगा, तुम्ही वापरलेल्या पॅडची विल्हेवाट कशी लावतात? मॅडम, मी तर आमच्या मागच्या गटारीत टाकते. अरे बापरे, मी तर उकिरड्यावर टाकते. अरे बापरे. आणि तू संगीता? मॅडम, मी टॉयलेट मध्ये टाकते. चुकीच आहे, अतिशय चुकीच आहे. मुलींनो, वापरलेल्या पॅडची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. ती कशी काय मॅडम? हे बघा, आता दर महिन्याला जाणाऱ्या रक्तातून विषाणूंचं प्रमाण असतं, त्यामुळे आपल्या सोबत संक्रमणाचा धोका इतरांना सुद्धा असतो. त्यामुळे वापरलेलं पॅड कधीही उकिरड्यावर टाकू नये, गटारीत टाकू नये किंवा सार्वजनिक शौचालयात सुद्धा टाकू नये. आलं लक्षात? वापरलेल्या पॅडची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. घंटा गाडीत सुद्धा जर पॅड टाकायचं असेल तर त्याला व्यवस्थित पॅक करून त्याच्यावरती फुली मारून मगच टाकायचं, किंवा आपण खड्ड्यात पुरू सुद्धा शकतो. येतंय का लक्षात? आणि ग्रामपंचायतीत किंवा आरोग्य केंद्रांमध्ये ह्या पॅडची विल्हेवाट लावण्यासाठीची मशीन सुद्धा अवेलेबल आहेत, माहितीये तुम्हाला? आपल्या गावात देखील आहे का हे मशीन? हो तर, आपल्या गावात सुद्धा हे मशीन आहे. आपण एक काम करू, चला आपण तिकडेच जाऊ आणि ह्या मशीन कसं काम करतं आणि पॅडची कशी विल्हेवाट लावतं हे आपण प्रात्यक्षिकानेच बघू. चालेल? हो मॅडम. चला. तर मुलींनो, हे आहे सॅनिटरी पॅड डिस्ट्रॉईंग मशीन. याच्यामध्ये वापरलेल्या सॅनिटरी पॅडला अशा प्रकारे रॅप करायचं आणि हे उघडून यामध्ये हे अशा प्रकारे टाकून द्यायचं. मग हे झाकण बंद करायचं, आतमध्ये हात लावायचा नाही. आणि हे झाकण बंद केल्यानंतर हे बटन चालू करायचं. हे बटन चालू केल्यानंतर आतमध्ये जळण्याची प्रोसेस सुरू होते. साधारण 8 ते 10 मिनिटांनंतर हे वापरलेलं सॅनिटरी पॅड जळून नष्ट होत. जळून नष्ट झाल्यानंतर इथे या कॉर्नर मध्ये या जळालेल्या पॅडची राख जमा होते. ही राख याच्यामध्ये जमा झालेली आपण काढून टाकायची आणि बाहेर फेकून द्यायची. अशा प्रकारे हे सॅनिटरी पॅड डिस्ट्रॉईंग मशीन काम करतं. आलं लक्षात सगळ्यांच्या? चांगलंय. मॅडम, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता आम्ही स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घेऊ आणि वापरलेल्या सॅनिटरी पॅडची योग्य विल्हेवाटही लावू. बघितलं? या मुली सॅनिटरी पॅडचा योग्य वापर आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट कशी लावायची याबद्दल जागरूक झालाय. तुम्ही कधी होणार?